वस्तूमधलं औषध काढून टाकलं. जसं अन्न माणसाला लागतं जगण्याच्यासाठी, आरोग्य चांगलं ठेवण्याच्यासाठी औषधाची सुद्धा गरज असते, आणि म्हणून काँग्रेसने औषधाला जीवनावश्यक ह्याच्यामध्ये घातलेलं होतं. यांनी त्याला त्याच्यातनं बाहेर काढलं आणि अमेरिकन कंपनीचा फार मोठा दुप्पट तिप्पट फायदा केला. अशा प्रकारचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून या विचाराला थारा देऊ नका. त्यांच्याकडे नेतृत्व नाहीये, सगळे शहरी आहेत, शहरामध्ये वाढलेले आहेत. याला शेतीच्या प्रश्नाबद्दल काही माहिती नाही, याला साखर कारखानदारीबद्दल काही माहिती नाही, याला भुईमळ्याच्या शेंगा जमिनीच्या खाली लागतात का झाडाला वर लागतात हे माहिती नाही. असल्या लोकांच्या हातामध्ये राज्य द्यायचंय का याचा शांतपणाने विचार केला पाहिजे. आणि म्हणून देश राज्य प्रगतीवर घेऊन जाण्याच्या साठी, आपला स्वाभिमान जगण्याच्या साठी, रिमोट कंट्रोल म्हणून कुणाच्या हातामध्ये हे राज्य न देण्याच्या साठी काँग्रेसला आशीर्वाद द्या, त्र्यंबक नानाला आशीर्वाद द्या, आणि विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या मतदारसंघाचा जो विकास झालाय तो विकास असाच अखंड पुढे चालू ठेवण्याच्या साठी, रेणापूरचा विकास करण्याच्या साठी काँग्रेसला साथ द्या, नानाला निवडून द्या. एवढंच या निमित्तानं मी सांगतो. ही सभा अत्यंत चांगली आमच्या कार्यकर्ता मित्रांनी आयोजित केली, त्या सर्व मित्रांचं अभिनंदन करून माझं भाषण. धन्यवाद. प्रत्येक उमेदवार फेटाळून टाका. त्यांना डिपॉझिट भरण्यासाठी जी रक्कम दिली ते पण परत देऊ नका. बऱ्याच लोकांना लुटलंय हो, थोडं सरकारला भरू द्या. कुणाचं कल्याण केलं नाही, कुठल्या विकासाचा अजेंडा नाही,